डॉक्टर सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे आयोजित तिसऱ्या युवा संसदेच्या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर कुमार सप्तर्षी, माजी खासदार विजयकुमार गावित, काका पवार, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर, संसदेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट शार्दुल जाधवर आदी यावेळी उपस्थित होते. उद्घाटन समारंभामध्ये आदर्श खासदार पुरस्कार डॉक्टर हिना गावित, आदर्श आमदार बच्चू कडू व संग्राम थोपटे, आदर्श नगरसेवक गोपाळ चिंतल, आदर्श सरपंच ऋतुजा आनंदगावकर, आदर्श युवा पुरस्कार धावपटू ललिता बाबर यांना प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मानचिन्ह, मानपत्र, पुणेरी पगडी हे पुरस्काराचे स्वरूप होते. सोड नाराजी घे भरारी हे युवकांना संदेशपर सत्र यावेळी झाले. आपण विचार केला, प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये एक ध्येय आणि धोरण, एक विजन आणि मिशन घेऊन निघालेले लोक आहेत. कुठल्याही पद्धतीनं जनतेची सेवा कशा पद्धतीने आपल्याला करता आली पाहिजे, आपल्या देशाची सेवा कशा पद्धतीने करता आली पाहिजे याचा विचार करणारी लोक आज या ठिकाणी आपण या मंचावरती बोलवलेली आहेत. आणि जसंच्या तसं वाक्य मला माहिती नाही, या स्टेजवरती बसलेल्या लोकांनी स्वामी विवेकानंदांचे वाक्य वाचले का नाही, परंतु ते वाक्याचा अतिशय चांगल्या पद्धतीचे मूर्तिमंत उदाहरण जर आपल्याला पाहायचं असेल या मंचावरती बसलेली सर्व मंडळी. आज तिसऱ्या वर्षामध्ये युवा संसदेचं पदार्पण करत असताना मला सांगताना फार आनंद वाटतो की हे जे स्टेज आहे, हा जो प्लॅटफॉर्म आहे, हा कुठल्या विधानसभेचा नाही, हा जो प्लॅटफॉर्म आहे हा कुठल्या लोकसभेचा नाही, हा जो प्लॅटफॉर्म आहे हा कुठल्याही सरकारी बॉडीचा नाही, परंतु या प्लॅटफॉर्मची जी ताकद आहे, ही प्लॅटफॉर्मची ताकद वाढवण्याचं काम हे तुम्ही बसलेल्या समोरच्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. कारण मागच्या 2 वर्षामध्ये ऍक्टिव्हिटी झाले, जे दान झाला काही वर्षापूर्वी, मी त्यांच्यातलीच एक होते. आणि मला आता हे स्टेज मिळते, इतक्या नावाजलेल्या डिग्निटरीशी स्टेज शेअर करायला मिळते, याबद्दल दादर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे खूप खूप आभार. दिस इज व्हेरी ओव्हरवेलमिंग फॉर मी, मला खूप भरून आलंय. थँक्यू व्हेरी मच हा सन्मान मला दिल्याबद्दल. माझ्या ह्या स्पर्धा खूप जवळ आलेल्या आहेत आणि सर्व भारतवासियांचं लक्ष हे 2020 टोकियो ऑलिम्पिक असल्यामुळं महाराष्ट्रात आल्या की सर्वांचे प्रोग्राम असतात, सर्वांचं फंक्शन करावं लागतं आणि एखाद्याला जर फंक्शनसाठी नकार दिला तर त्यांना वाटतं की मी जाणून बुजून येत नाही आहे फंक्शनला. कारण की मी इटालीपासून मला कमीत कमी कंटिन्यू 2 प्रोग्राम करत असते आणि प्रोग्राम करत असताना मी प्रॅक्टिसही करत असते. सकाळी मी 4:30-5 वाजता मी ग्राउंडला जाते आणि ते प्रॅक्टिस करून नंतर मी प्रोग्रामसाठी जाते. मी सगळ्यांना प्रोग्राम असले तरी नेहमी सांगते की मी प्रोग्रामला येईन, मला अर्धा तास तरी वेळ उशिरा येऊ शकते कारण की माझं प्रॅक्टिस असतं आणि प्रॅक्टिसचा शेड्यूल सोडून मी प्रोग्राम करणं मेनली इम्पॉर्टंट प्रॅक्टिससाठी समजते. कारण की आज या ठिकाणी मी फक्त एक क्रीडा क्षेत्रामधून एक चांगलं काम करून या ठिकाणी हे स्टेज मिळालेलं आहे आणि ते जर सोडलं तर मला मी स्वतःला एक म्हणेन की मी कुठेच नाही आहे. कारण की आज जे मी एका छोट्याशा खेडेगावामधून करू शकते तर मला वाटतं की आज युवा पिढीमध्ये खूप काही असे इथे बसलेले आहेत की राजकारणात जाऊ शकतात, समाजकारणात जाऊ शकतात. एक धागा सुकारता 100 धागे झुकारचे. त्यावेळेला असं या चिमण्याने परत फिरा घराकडे, पण ती घरात न जाता मला बाल्कनीत आमच्या वाड्यात भेटायच्या आणि वाड्यावर हळू इशारा करायचा. मला सांगायला अजिबात वाटेल, माझी पत्नी ही उत्तम, माझी पत्नी आहे, माझ्या मुलांची आई आहे, माझ्या सुनेची सासू आहे, माझ्या नातवांची आजी आहे, माझ्या आईची ऐकणारी सून आहे, माझ्या आजीची ऐकणारी नाप सून. आपल्यापैकी किती लोकांना माहिती माहिती, पण मला माहितीये पुण्यासारख्या ठिकाणी येत असताना एका फुटपाथ वरती झोपत होते. एका फुटपाथ वर झोपणाऱ्या माणसाला स्वप्न पडत आणि स्वतःच्या कष्टाने प्रतिकूलतेत अनुकूलता निर्माण करून आज युवा संसद जगाचा विचार करायला त्यांना मी अशा मनापासून वंदन करतो. जनमानसाची वेगळी अपेक्षा त्या दुसऱ्या पिढीकडून असते.
मी माझे वडील अनंतराव तोपे गेले राजकारणामध्ये 37-40 वर्ष या ठिकाणी त्यांनी काम केलं. जवळपास 14 वर्ष मंत्री म्हणून काम केलं आणि उर्वरित कालावधीमध्ये देखील आमदार म्हणून काम केलं. पहिल्या टर्मला निवडून येताना निश्चितच त्यांच्या कर्तृत्वाचा आणि त्यांच्या कार्याचा फायदा मला त्या ठिकाणी झाला. मी जेव्हा या ठिकाणी पुरस्कार भेटले ते जेव्हा त्यांचं मनोगत व्यक्त करत होते, प्रत्येकाचं जे मनोगत होतं कुठे ना कुठे मी स्वतःला त्याच्याशी कनेक्ट करत होते. कारण प्रत्येक जण या ठिकाणी जेव्हा त्यांचं कसं त्यांनी त्यांच्या क्षेत्रात काम केलं, कसं डेडिकेशन होतं, त्यांचे जे विचार होते कुठे ना कुठे ते समान मला वाटले. अगदी मी सुद्धा अशाच काही गोष्टी माझ्याही जीवनात घडल्या आणि मी देखील आज या ठिकाणी एक खासदार म्हणून आपल्या सगळ्यांसमोर उभी आहे. मी तसं डॉक्टर आहे, MBBS करत असताना नंदुरबार जिल्ह्यामध्ये मी नंदुरबारची असल्यामुळे सॅटरडे संडेला नंदुरबारला जेव्हा जायची तेव्हा मी आरोग्य शिबिर आमच्या या जिल्ह्यात घेतो. एक डॉक्टर असल्यामुळे असं वाटायचं की आपण एका आदिवासी जिल्ह्यातून आहोत, एक अतिदुर्गम भाग महाराष्ट्रातला सगळ्यात डिफिकल्ट जिओग्राफिकली जर आपण नंदुरबार बघितलं तर खूप डिफिकल्ट असा तो भाग आहे. कुपोषण आहे, अनिमिया आहे, थॅलिसेमिया आहे, असे अनेक प्रश्न आमच्या जिल्ह्यात आहे. डॉक्टर कुमार सप्तर्षी म्हणाले, अर्थ, शिक्षण, समाजव्यवस्था प्रत्येक राजकारणी व्यक्तीला कळायला हवी. राजकारणात घराणेशाही म्हणजे लोकशाही नाही. प्रत्येक पिढीला देशातील लोकशाहीची वेगवेगळी परिस्थिती पाहायला मिळायला हवी. चांगल्या व्यक्तींनी राजकारणात निवडून येण्यामागे त्यांचे काम व विचार या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. ॲडव्होकेट शार्दूल जाधव म्हणाले, युवकांनी राजकारणात येऊन सशक्त भारताकरिता पुढे यावे यासाठी युवा संसदेचे आयोजन करण्यात आले. स्वच्छ राजकारण करीत नव्या संकल्पना युवकांकडून आल्यास देशाचे लोकतंत्र चांगले होणार आहे. महाराष्ट्र आणि गोवा येथून सुमारे 250 विद्यार्थी नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून संसदेत सहभागी झाले आहेत. तर महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, अकोला, सातारा, मराठवाडा, मुंबई यासह विविध भागातून 2000 विद्यार्थी संसदेकरिता पुण्यामध्ये आले आहेत. कॉमनवेल्थ युथ काउन्सिलचे यंदा संसदेला सहकार्य मिळाले आहे असेही त्यांनी सांगितले. प्राध्यापक अमित गोगावले यांनी सूत्रसंचालन केले.